स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। आष्टा नगरपालिकेच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धेत आष्टा येथील अमर मैत्री गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावलाय। आष्टा नगर परिषदेमार्फत प्रशासक डॉक्टर संपत खिलारी यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान अंतर्गत आष्टा शहरात पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा 2022 यांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय। पालिकेचे प्रशासक डॉक्टर संपत खिलारी यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर तहसीलदार धनश्री शंकरदास तसेच मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, बक्षीस रक्कम तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशवी देण्यात आल्या। यावेळी संदीप गायकवाड, यशवंत खोतसर, अमन पठाण, निखिल माळी, प्रतीक नलवडे, पप्पू कोकाटे, तब्रेश तांबोळी व मयुरी गायकवाड थोटे काबूल उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे व मुख्याधिकारी यांनी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर तसेच पर्यावरण पूरक सण साजरे करणे, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करणे, परिसर स्वच्छता इत्यादी गोष्टीवर अमूल्य मार्गदर्शन केले। तसेच नागरिकांना स्वच्छता व आरोग्य याविषयी जागरूक राहणे याबद्दल आवाहन करण्यात आले। तसेच स्पर्धकांनी आपले या कार्यक्रम व स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान याबद्दल आपली मते मांडली आहेत, आसावरी सुतार यांनी आभार मानले। यावेळी मिळालेले बक्षीस सामाजिक कार्यासाठी खर्च करणार असल्याचे अमर मैत्री गणेश मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत खोत यांनी सांगितले। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजराव पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।